मेलो असतं दिवस बघण्यापेक्षा मेलो असतं तर परवडलंच. पोलरायझेशन का महिनी ह्या जातीच्या धर्मांतल्या लोकांना एकत्र करायचं, त्यांनी त्या काय चाललंय काय. आणि असं जर चालत राहिलं तर कितपत चालणार, आणि ह्या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार, काही वेळ लागणार नाही. बघता बघता संपूर्ण बागीचे जे काय हे आपण म्हणतो ना, भारत एक महासत्तेकडे त्यांनी वाटचाल केली पाहिजे. महासत्ता तर लांबच राहिली, ही देशाचे छोटे छोटे तुकडे होऊन जातील. प्रत्येक राज्य म्हणजे एक वेगळा आयडेंटिटी त्यांची, म्हणजे त्यांना एक वेगळा देश होईल. घातक आहे देशाच्या अखंडतेकरता. आणि मग चला, ह्या लोकांना कधी कळायचं मला समजत नाही. मग कशाला एवढे नाटकं तरी कशाला करायचे आपण. तर तुम्ही जे प्रमुख लोक आहेत त्या त्या पक्षातले, जे लीडर्स ज्याला आपण म्हणतो त्या त्या पक्षाचे लीडर्स आहेत, कशाला करायचं मला सांगा ना. काय का साजरा करतो, नका ठेवू ना शिवाजी महाराजांचा फोटो, नका ठेवू त्यांचं नावच पुसून टाकूया ना. आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देता. देश परदेशातनं इकडनं तिकडनं जगभरातनं जेव्हा लोक येतात, पहिलं जर त्यांच्या कानावरती जर काय येत असेल, वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. कशाला पाहिजे जाऊन दे ना, कशाला आहे वेगळी प्रेम. मोठमोठे जे काय तुमचे रेल्वे टर्मिनस असेल हे ते, तिथं तरी कशाला नाव देतं. आणि मग कशाला तरी शिवजयंती साजरी तरी कशाला करायची, का साजरा करायचा शिवप्रताप दिन. शिवाजी महाराजांचे जे पुत्र आहेत ते तरी आपण कशाला उभं करायचे. आदर्श मानतो ना आपण त्यांना. तिकडे एक तर मी या ठिकाणी मी त्या घराण्याचं कुटुंब म्हणून मी बोलत नाही, ते घटक म्हणून बोलतोच आहे. पण एक शिवाजी महाराजांचं आहे तुमच्यासारखा, सगळ्यांसारखा एक शिवभक्त म्हणून मी माझ्या वेदना या ठिकाणी मांडतोय. हे बोलताना सुद्धा एवढं वाईट वाटतं की बोलायचं आहे नाही. संकल्पना मी अक्षय सांगतो, कधी कधी असं वाटतं बोलताना एवढ्या वेदना होतात. मेलो असतं दिवस बघण्यापेक्षा मेलो असतं तर परवडलंच. काय दिवस आले हेच दिवस बघायचे होते. काय आता